जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे आय बी एन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी पांढरा बोडी हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून देवेंद्र बागडे जे एक समाजसेवी आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. काय संकल्प केला तुम्ही बागडे साहेब वाढदिवसानिमित्त? आज माझा वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्ता मिलन हा एक संकल्प आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आणि या कार्यकर्ता मिलनाचं औचित्य म्हणजे असं की आंबेडकरी आंदोलनामध्ये जे कार्यकर्ते सहभागी आहेत जे सक्रिय आहे मग तो कोणत्याही गटाचा असो कोणत्याही पक्षाचा असो हा विचार न ठेवता आंबेडकरी समाजावर असू द्या किंवा बहुजन समाजावर असू द्या जेव्हा जेव्हा कुठे जरी काही अन्याय अत्याचार झाला तर हा कार्यकर्ता हा एक संघपणे त्या संघर्ष करू कसा शकेल हा एक संकल्प घेऊन आणि एकजूट कशी राहील हा या कार्यकर्ता मिलनाचा एक आजचा दृष्टिकोन माझ्या वाढदिवसानिमित्तानं आंबेडकरी विचार मोर्चाने आयोजन केलेला आहे. त्याबद्दल मी आंबेडकरी विचार मोर्चाच्या समस्त महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचा हार्दिक स्वागत करतो. आंबेडकरी विचार मोर्चा जो आहे त्याच्या वतीने देवेंद्र बागडे यांचा वाढदिवस साजरा केला गेला आणि कार्यकर्ता मिलन असं करण्यात आलेलं आहे. काय सांगाल आमच्यासोबत तना नागपुरे जी आहेत जे कवी आहेत सुप्रसिद्ध कवी आहेत ते आमच्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही? सामाजिक दायित्व को लेकर चलते हैं, पारिवारिक जवाबदारी को लेकर चलते हैं और आंबेडकरी समाज के प्रति हमेशा कर्मठता की भावना लेके आगे बढ़ते रहते हैं. मैं बचपन से उनको देख रहा हूँ और नारायण जी के साथ में एक परिवार से जुड़े हैं. नारायण बागड़े साहब को राष्ट्रीय पहचान है, उनकी भी हमारे सामाजिक पहचान में उनका दायरा बहुत बड़ा है. आज उनका जन्मदिन है, यहाँ पे आदरणीय दिनेश बंसोड़ जी है, हमारे साथ में हिंगनीकर मैडम जी है, हमारे साथ में यहाँ पे और भी कर्मठ कार्यकर्ताओं का हुजूम है. मगर एक बात कहूँगा कि कार्यकर्ता ऐसे बिरले होते हैं जो जन्मदिन के अंदर से सामाजिक पैगाम देने हमको मिलते हैं. आज बाबा साहब के पुतले के पास पांडरा बुड़ी में मुझे भी मालूम नहीं था, नारायण जी ने कहा कि भी आज देवी जी का जन्मदिन है आपको आना पड़ेगा, इसलिए मैं आया हूँ. मगर जो संदेश उन्होंने आपके माध्यम से एक सामाजिक ऋणानुबंधों को आगे बढ़ाने के लिए दिया है ये पैगाम बाबा साहब के विचारों का है, ये पैगाम तथागत के कहीं ना कहीं मार्मिकता का है. इसलिए मैं उनको शुभकामना देता हूँ और भगवान से प्रार्थना करता हूँ, तथागत से प्रार्थना करता हूँ कि देवेंद्र जी हमेशा दीर्घायु, देवेंद्र जी हमेशा स्वस्थ रहे और से स्वस्थ होकर सामाजिक ऋणानुबंध में अपने अग्रणी काम करते रहते. उनकी भूमिका उनकी महत्ता आंबेडकरी जनता में ही नहीं है, सारे समाज के अंदर में एक प्रियकर की. आज ये प्रियकर्ता होने के नाते ही आज उनके चेहरे पे जो एक भोली सी मुस्कान रहती है उस मुस्कान में गहरे राज छिपे हैं, गहरे अंदाज छुपे हैं. आज जन्मदिन तो अपने जगह है पर प्यार के समाज छुपे हैं, तो प्यार के जो आज नाजो भैया आपके बीच में मुंह मीठा करने के लिए मिले हैं, इसलिए मैं उनका इस मौके पर इस्तकबाल करता हूँ. और से इस्तकबाल करने के नाते फिर कहता हूँ कि उन्होंने जो मोर्चों के माध्यम से सामाजिक क्या बोलते हैं आंदोलन के माध्यम से बैठकों के माध्यम से एकता के माध्यम से जो पैगाम समाज को दिए है ये पैगाम बड़े कम लोगों ने दिए है. उनके अंदर में मैं उनके साथ में आज इस मोड़ पर जब बैठा हूँ तो कहीं ना कहीं दौरे करके बैठा हूँ करके बैठा हूँ कि देवेंद्र है तो आंबेडकरी शान के आंबेडकरी समाज के अंदर में एक अलग पहचान है. आज इस पहचान को आज कहीं ना कहीं रुतबा या मकबूलियत देने के लिए जो उन्होंने प्रयास किए उनको मैं साधुवाद देता हूँ और उसे फिर से उनका जन्मदिन की सारे जज्बातों को वारने बैठा हूँ. हे मालिक तेरे गर्दिश को तारने बैठा हूँ, वो हमेशा देवेंद्र जी जीतते रहे और मैं तो अपने जज्बात को आज हारने बैठा हूँ. ये जन्मदिन उनको प्यारा है, ये जन्मदिन उनका प्यारा है, ये जन्मदिन उनका प्यारा. निश्चित मी तुम्हाला सांगेल की खूप छान कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा देवेंद्र बागडे सरांना तना नागपुरे यांनी दिलेले आहेत. तुमचं नाव सांगा. जय भीम सर्वांना. मी कविता हिगणकर प्रभाग 44 नाईक नगरमधून आले मानेवाड्या रोड. आज इथे आम्ही एकत्र येण्याचा एक उद्देश आमचे जे आंबेडकर विचार मोर्चाचे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नारायण सर बागडेजी आणि आज आमचे छोटे बंधू आमचे देवेंद्र भाऊ बागडे यांचा आज जन्मदिवस आहे. यांना सर्वप्रथम मी आम्हा महाराष्ट्र महिला टीमकडून खूप खूप शुभेच्छा देते आहे.
आणि मला एकच चांगलं वाटलं, इथे वाढदिवस तर सगळे कोणी मनवतातच आहे, नेत्यांचे असो सामाजिक कार्यकर्त्यांचे असो. बट आज मला जेव्हा सरांचा फोन आला, नाही मॅडम तुम्हाला यायचं, तर मला इथे आल्यानंतर एक म्हणजे हटका हा कार्यक्रम असा वाटलाय की लोक घरामध्ये हॉटेलमध्ये हा वाढदिवसांचा प्रोग्राम करतात, पण आज त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्य अर्पण करून आज इथे आपण वाढदिवस म्हणत आहे याच्यावरून यांचे संस्कार, म्हणजेच की जे आंबेडकर विचार मोर्चांचे अंतर्गत हर टप्प्याटप्प्यांमध्ये वर्षातून यांचे 8 ते 9 प्रोग्राम्स होतात, हर क्षेत्रांमध्ये यांनी जागृती निर्माण केली समाजामध्ये, हे कशा पद्धतीचं गेले हे आमचे सर नारायण सर बागडे यांच्याकडनं शिकावं, कारण यांना छोट्या मोठ्या पब्लिक रिलेशन 500 असावी हजारांची असावी असा यांचा भेदभाव नसतो, पण 5 तरी 10 लोक, पण त्यांच्या कलामध्ये हे आहे की आमचे सर संघटक राष्ट्रीय संघटक आहेतच देवेंद्र सरजी, पण यांची ही सगळी टीम छोटा जरी प्रोग्राम असेल हर क्षेत्रांमध्ये हर टप्प्यांमध्ये महाराष्ट्रभर यांचं चालतंय, तर यांच्या पुढे तर शो कॉल नाही आहे, लोक फोटो कॉल शो कॉल करतात, यांची खरंच तळागाळातून मेहनत आहे आणि अशीच यांची समाजासाठी राहावे एवढं बोलून माझ्या शब्दाला विराम देते. आमच्यासोबत नारायण बागडे सर सुद्धा आहेत जे आंबेडकरी विचार मोर्चाचे सर्वे सर्व आहेत, काय सांगाल तुम्ही आज? आज देवेंद्र बागडे यांचा वाढदिवस आहे, तो भाऊ तर आहेच, त्याही पेक्षा महत्वाचा बाब आहे की तो चढोळीतला एक फार खंदा असा कार्यकर्ता आहे, आणि चढोळीचा हा खंदा कार्यकर्ता कोणत्याही अन्याय अत्याचार वयाच्या 14-15 वर्षापासून माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून, आमचे दिनेश भाऊ बनसोड आहेत, त्यांना नागपुरीजी आहेत, आमच्या बहुजन समाज पार्टीचे तिळपुडे साहेब आहेत, आमचे पांडेजी आहेत, आमच्या ताई आहे कविताजी आहेत, म्हणजे सगळे लोक म्हणजे काँग्रेसचे आमचे नागपुरीजी आहेत, त्या सगळ्या लोकांनी आम्ही आज या देवेंद्र बागडे यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ता मिलन म्हणून साजरा केलेला आहे. त्याचा एकच उद्देश आहे की कार्यकर्ता पक्ष कोणताही असू द्या, गट कोणतेही असू द्या, परंतु कार्यकर्ता हा चढवळीचा कण आहे आणि कार्यकर्त्याच्याच भरोशावर हा समाज जिवंत आहे. मग होणारे अन्याय अत्याचार, मग ते नामांतराचे आंदोलन असो, खैरलांजीचे आंदोलन असो, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा प्रश्न असो, किंवा विविध प्रश्न असो, आरक्षणाचे प्रश्न असो, मग आता जो संघर्ष सुरू आहे आपल्या इथला अंबाझरी उद्यानाचा, ह्या सगळ्या संघर्षासाठी कार्यकर्त्याची रसद आणि कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे, कारण की ही लढाई कार्यकर्ता जिंकू शकते, त्यासाठी पक्ष बाजूला सारून कार्यकर्त्यांनी कम से कम एकत्र येऊन आपले जे सामाजिक जे प्रश्न आहेत आणि त्या सामाजिक प्रश्नाची जाण ठेवून कार्यकर्त्याचं एकके मिलन ही काळाची आवश्यकता आहे. नाहीतर आज आपण पाहतो पक्षामध्ये आयाराम गयाराम, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, कार्यकर्ता इकडनं आयात होतो तिकडनं निर्यात होतो, ही परंपरा कुठेतरी थांबली पाहिजे, कारण की कार्यकर्ताच हा पक्षाला मोठा करतो, कार्यकर्ताच एखाद्याला राष्ट्रीय अध्यक्ष बनवतो, परंतु कार्यकर्ता सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष झाला पाहिजे, ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की आम्ही बघतो कोणत्याही पक्षात बघतो तर कार्यकर्त्याची जी अवहेलना होते, उपेक्षणा होते, ती जो उपेक्षित असतो कार्यकर्ता, हे मोठं दुःखदायक चित्र आहे. त्यासाठी कुठेतरी पक्ष बाजूला सारून सामाजिक जे प्रश्न आहेत, आमचे शैक्षणिक प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नाला घेऊन आम्ही कुठेतरी एकसंघ झालं पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून देवेंद्र बागडे माझा भाऊच नाही, तो चढवडीतला एक शिंग आहे, चढवडीचा एक फार मोठा कणा आहे, यासाठी आम्ही त्याचा वाढदिवस अशा पद्धतीने आम्ही साजरा केला. देवेंद्र हा जो आहे हा माझा भाऊ नसून एक म्हणजे सिंहासारखा लढणारा एक लढवय्या आहे, आंबेडकरी चळवळीचा एक खंबीर असा कार्यकर्ता आहे असे नारायण बागडे सरांनी सांगितलं. तुम्ही शॉर्टमध्ये सांगा काय शुभेच्छा द्याल देवेंद्र बागडे यांना? देवेंद्र बागडे यांना मी जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ, आणि चळवळीमध्ये चांगलंपणे जसं काम करत आहेत याच्यापेक्षाही चांगलं करतील असे त्यांना शुभेच्छा देऊ. तुम्ही काय सांगा, आप क्या बताओ, आपका नाम बताइए? भागवत पांडे. हमारा कहने का उद्देश्य है कि हमारे श्रीमान देवेंद्र बागड़े जी को जन्मदिन के बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ, और स्वस्थ रहे और दीर्घायु, यही भगवान जी से प्रार्थना करते हैं. देवेंद्र बागड़े यांच्यासारखे जे कार्यकर्ता आहेत ते जर समाजात असेल
तर समाजाचे जे प्रश्न असतात ते सुटू शकतात. धन्यवाद. तुम्ही काय सांगणार? या विनोद भाऊ, या तुम्ही काय सांगणार? देवेंद्र भाऊ वागळे यांचे आज वाढदिवसानिमित्त आम्ही इथे आंबेडकर चौक इथे उपस्थित झालेलो आहोत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या पक्षातर्फे आणि परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसेच तथागत गौतम बुद्धाचरणी यांना दीर्घायुष्य लागो अशी त्यांना हे करतो. आणि देवेंद्र भाऊ यांचं जीवन संघर्षमय जीवन आहे. त्यांनी लहान झोपडीत त्याच्यात राहून समाजासाठी त्यांनी प्रत्येक काम केलेलं आहे आणि त्यांच्या या कामाचंच हे फळ आहे का एवढे कार्यकर्ते इथे जमलेले आहे. एवढेच बोलतो आणि इथे सांगतो जय भीम. निश्चितच भाऊ, तुमचा परिचय देऊन तुम्ही सांगा काय सांगणार देवेंद्र भाऊचा आज वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल तुम्ही? आज जो नारायण भाऊ इन्होंने रिपब्लिकन आंबेडकरी मोर्चा के तरफ से कार्यकर्ता मिलन और देवेंद्र बागड़े इनका जन्मदिन वो बड़े धूमधाम से आज यहाँ पे संपन्न होने जा रहा. मेरा नाम दिनेश बंसोड़ माजी जिला परिषद सदस्य, मैं वाड़ी में रहता हूँ. मेरे पिछले कम से कम 35 साल से देवेंद्र बागड़े से मेरे संबंध है. उनका जीवन ही संघर्षमय जीवन रहा. उन्होंने समाज के लिए हमेशा काम किया, झटा है. अन्याय अत्याचार हुआ था, हम लोग सब लोग साथ में जाकर अन्याय अत्याचार को उसका वाचा फोड़े और साथ में काम किए. अब मैं देवेंद्र बागड़े के बारे में और क्या बताऊँ कि भाई उन्होंने आगे भी और समाज की सेवा करते रहेंगे, ऐसा ही मैं अपेक्षा रखते हैं अपने दो शब्द और यहाँ पे शुभेच्छा देता हूँ देवेंद्र बागड़े. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने देवेंद्र बागड़े यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे आणि देवेंद्र बागड़े जे आहेत ते बालपणापासून आंबेडकरी चळवळीमध्ये आहेत आणि त्यांनी अनेक जे आंदोलन झाले त्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे जे आंदोलन झालं त्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा होता. देवेंद्र बागड़े यांच्या संदर्भात मी पुन्हा एक गोष्ट सांगेल की कधीही कुठलीही कोणी गरीब किंवा गरजवंत त्यांच्याजवळ गेला तर ते त्यांचं सांत्वना करूनच त्यांना मदत करूनच आर्थिक कसो किंवा ज्याप्रमाणे त्यांना मदत करायची असेल त्याप्रमाणे ते मदत करत असतात. आमच्या IBM TV9 तर्फे आणि WH News तर्फे आम्ही सुद्धा देवेंद्र बागड़े जे एक ज्येष्ठ समाजसेवी आहेत त्यांना आम्ही शुभे वाढदिवसानिमित्त हार्दिक आणि मंगलमय अशा शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय.